नमस्कार, मी डॉक्टर प्राची प्रशांत चक्करवार, आपली पीडियाट्रिशियन, यवतमाळ येथे प्रॅक्टिस करते। सुरुवातीलाच मी सगळ्यांचे आभार मानते की माझ्या स्तनपानाविषयीच्या व्हिडिओला सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि प्रेम दिलं, त्याबद्दल सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार। आता ब्रेस्ट फीडिंग नंतरचा विषय येतो की बाळाला वरच्या आहारावर शिफ्ट करणे किंवा बाळाचं उष्टावण करणे किंवा अन्नप्राशन करणे किंवा कॉम्प्लिमेंटरी फीडिंग प्रोसेस किंवा विनिंग अशा बऱ्याच नाव आपण त्याला देऊ शकतो। ही प्रोसेस सुरुवात होते। आता याविषयी जाणून घेणे का महत्त्वाचे आहे, कारण बाळाच्या आयुष्यातला हा मोठा ट्रान्झिशन फेज असतो आणि त्या प्रोसेसमधून त्याला जायसाठी आईची मदत फार लागते आणि आईला या विषयातली माहिती असणं त्यासाठी फार जरूरी आहे। तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की बाळाचं उष्टावण आपण का करतो किंवा हे उष्टावण म्हणजे काय। तर आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग प्रोसेस किंवा विनिंग असं म्हणू शकतो आणि ही प्रोसेस 6 महिन्यापासून चालू होऊन 2 वर्षापर्यंत चालू राहते आणि या प्रोसेस थ्रू आपण बाळाला ब्रेस्ट मिल्क वरून पोषक आहारावर शिफ्ट करतो। म्हणजे हळूहळू बाळाचं मिल्क, ब्रेस्ट मिल्क जे आहे, हा जो मेन एनर्जी सोर्स असतो तो कमी करून त्याचा मेन एनर्जी सोर्स आपण जे आपण घरात खातो ते बनवतो किंवा ते खाण्यास त्याला शिफ्ट करतो आणि 1.5 ते 2 वर्षामध्ये बाळाचं ब्रेस्ट मिल्क आपण पूर्णपणे स्टॉप करतो आणि बाळ आपल्यासारखं आपल्या जेवणा आपल्या ताटामध्ये जेवायला लागतो। म्हणजेच तो काय तर आपल्या फॅमिली फूड पॉटचा घटक बनतो। ह्या पूर्ण प्रोसेसला आपण ब्रेस्ट कॉम्प्लिमेंटरी फीडिंग प्रोसेस किंवा विनिंग असं म्हणतो। आता आपण हे का करायला हवं, तर ह्याचे 2-3 कारण आहेत। कारण नंबर 1, की बाळ जेव्हा 5 महिन्याचं होतं तेव्हा त्याचं वजन हे जन्माच्या वजनाच्या 2 पट होतं आणि सोबतच त्याची न्यूट्रिशनल डिमांड जी आहे ती खूप वाढलेली असते, त्यामुळे त्याला कॉम्प्लिमेंटरी फीडची गरज वाटते। दुसरं, त्याच्या शरीरामध्ये जे आयर्न आणि कॅल्शियमचे जे स्टोरेज असतं ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि ते सप्लिमेंट करायसाठी किंवा ते प्रोव्हाइड करायसाठी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फीडची गरज लागते। शिवाय जो ब्रेस्ट मिल्क सप्लाय असतो तो हळूहळू बाळाच्या रिक्वायरमेंटप्रमाणे 6 महिन्यापर्यंत वाढतो, पण त्यानंतर मात्र त्यामध्ये फारशी वाढ होत नाही किंवा एक प्लॅटू येतो, एक स्टॅटिक फेज येते की त्यानंतर त्याची कॅपॅसिटी ही संपते। पण बाळाची जी कॅलरी रिक्वायरमेंट आहे ती झपाट्याने वाढते, त्यामुळे मग आपल्याला अशा ठिकाणी दुसरा एक सोर्स बघावा लागतो आणि तो म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फीडिंग। म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर बाळ असे 5व्या 6व्या महिन्यामध्ये आहे आणि बाळाचं वजन 6 किलो पकडू आपण, तर त्याची कॅलरी रिक्वायरमेंट ही 600 to 700 kcal असते आणि साधारणत 600 ml ब्रेस्ट मिल्क हे 400 kcal एनर्जी प्रोव्हाइड करू शकतो। मग ही जी तफावत आहे ही फुलफिल करायसाठी आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फीडची गरज वाटते, त्यामुळे बाळाला कॉम्प्लिमेंटरी फीडची आता गरज असते। मग आता आपण 4 ते 6 महिन्यामध्येच कॉम्प्लिमेंटरी फीडिंग का चालू करतो, तर 4 ते 6 महिन्यामध्ये बाळाचा जो आतड्याचा भाग असतो किंवा गट असतो, इंटेस्टिनल फ्लोरा असतो, हे सगळं डेव्हलप होतं, त्याची पाचन संस्था डेव्हलप होते आणि तो तृणधान्य आणि डाळी म्हणजे सिरियल्स अँड पल्सेस पचवायसाठी तयार होतो, त्याला ते तो पचवू शकतो। त्यामुळे आपण 4 ते 6 महिन्यामध्ये बाळाला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग चालू करतो। आता आपण सगळं ठरवलं की कॉम्प्लिमेंटरी फीडिंगचं महत्त्व समजून घेतलं, ते का बरं द्यायचं ते जाणून घेतलं आणि आता आपण ठरवलं की बाळाचं उष्टावण करायचं। मग आपण काय करतो की ब्राह्मणाकडे जातो, मुहूर्त काढतो आणि छोटासा एक प्रसंग अरेंज करतो आणि बाळाचं उष्टावण करतो। पण खरंच एवढ्याच गोष्टींची गरज आहे का? ज्याच्यासाठी तुम्ही हे उष्टावण करत आहात किंवा ज्याची ग्रोथ चांगली व्हावी म्हणून तुम्ही हे उष्टावण करत आहात किंवा तुम्ही ही प्रोसेस चालू करत आहात, तो खरंच यासाठी डेव्हलप आहे का, ह्याचा विचार केला आहे का तुम्ही? तर नसेल केला तर आत्ता करा आणि खरंच विचार करा की माझं बाळ उष्टावण्यासाठी तयार आहे का। कारण आपण म्हणतो की बाळाला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग हे 4 ते 6 महिन्यामध्ये द्यायला हवं। कुठलं बाळ हे 4-4 महिन्यातच वरचा आहारावर शिफ्ट होतं, कारण एखादी वर्किंग वुमन असेल आणि ती कंटिन्युअस ब्रेस्ट फीडिंग करू नसेल शकत,
तर डॉक्टर असं सजेस्ट करतात तुम्ही वरच्या आहारावर शिफ्ट होऊ शकता. त्याच्यानंतर कोणाची रिक्वायरमेंट खूप असेल तर आपण त्याला वरच्या आहारावर शिफ्ट करायला सांगतो. पण असं करत असताना माझं बाळ तयार आहे का उष्टावणासाठी? कुठलं बाळ 5.5 महिन्यातच तयार होतं, कुठलं बाळ 6 महिने लागतं, कुठलं बाळ 4 महिन्यातच तयार होतं? मग अशा कुठल्या साईन्स आहेत की ज्या इंडिकेटिंग आहेत की माझं बाळ उष्टावणासाठी तयार आहे, की आता मी माझ्या बाळाला वरचा आहार चालू करू शकते? तर नंबर 1, नेक होल्डिंग येणे. आपल्या बाळाला नेक होल्डिंग आली आहे की नाही हे पाहणे खूप जरूरी आहे. साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये बाळाला नेक होल्डिंग येते. मग नेक होल्डिंग म्हणजे काय, की मान तो स्वतःची स्वतः स्टेबलाइज करणे किंवा आपण जशी होल्ड करतो ती होल्ड करणे, त्याला मानेला आधार द्यायची गरज नसणे. कारण याचं कारण असं आहे की जेव्हा आपण बाळाला खाऊ घालतो आणि ते जर डुलडुल मान हलत असेल तर त्याला चोकूफ व्हायचे चान्सेस जास्त असू शकतात किंवा त्याला गिळताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे नेक होल्डिंग येणे खूप जरूरी आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, की हँड अँड माउथ कोऑर्डिनेशन येणे. आता हे कसं ओळखायचं, तर बाळाची बोटं बाळ तोंडात घालतं किंवा पायाची बोटं तोंडात घालायला लागतं किंवा हातात दिलेली वस्तू तोंडात घालायला लागतं की काही पण गोष्ट असेल ती तोंडाकडे न्यायला लागतं. तर असं जेव्हा बाळ करायला लागतं त्याला आपण म्हणतो की हँड अँड माउथ कोऑर्डिनेशन येणे, म्हणजे हात हे तोंडाकडे जाणे, तोंडापर्यंत पोहोचणे, याला आपण हँड अँड माउथ कोऑर्डिनेशन म्हणतो. त्याच्यानंतर माउथिंग. माउथिंग म्हणजे त्याला चावचाव करायची इच्छा निर्माण होणे, सलायवेशन येणे, आपण जे जेवण करतो आहे त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होणे, आपण जेवत असणार तो त्याच्याकडे बघणे, त्याला सलायवेशन येणे, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये डेव्हलप झाल्या तर त्याला आपण माउथिंग म्हणतो. आता झालं नेक होल्डिंग, हँड अँड माउथ कोऑर्डिनेशन, माउथिंग, ह्या आणि चौथी गोष्ट आणि शेवटची गोष्ट म्हणजे गम हार्डनिंग. साधारणतः 6.5 ते 7 महिन्यामध्ये बाळाला दात येणं चालू होतात, पण त्याच्या प्रायर आपले जे गम्स असतात, हिरड्या असतात, त्या हार्ड व्हायला लागतात आणि बाळ च्युविंग एन्जॉय करतं. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेस जेव्हा त्याच्या शरीरात होत असतात, ह्या त्याला रेडी करत असतात आपल्या कॉम्प्लिमेंटरी फिडिंगसाठी, ते पचवण्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर त्यात आल्या तरच तो कॉम्प्लिमेंटरी फिडिंग एन्जॉय करेल, ॲक्सेप्ट करेल आणि तुम्हाला फारसा त्रास जाणार नाही. आता तुम्ही विचार करा, जर याच्यातली एखादी गोष्ट जरी त्याला आली नाही तर त्याला ती गोष्ट कॉम्प्लिमेंटरी फिडिंग ही त्रासदायक होईल, मग तो त्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट दाखवणार नाही आणि हळूहळू त्याला रिलक्टंट होईल. म्हणून जरी तुम्ही अर्ली बाळाचं उष्टावण केलं, म्हणजे 4 महिन्याच्या आधी, एक तर त्याचं गट तयार नाही आहे ते पचवण्यासाठी, त्यामुळे त्याला मग इन्फेक्शन्स होऊ शकतात, तो आजारी पडू शकतो. दुसरं, त्याला बाकीच्या गोष्टी डेव्हलप झालेल्या नाही आहे त्यामुळे त्याला ही प्रोसेस क्लिष्ट वाटू शकते, त्याला ती ॲक्सेप्ट होणार नाही आणि मग तो मालनरिश्ड बनेल, त्याची ग्रोथ होणार नाही. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे मी अर्ली नाही करत, पण मग मी 6 महिन्यानंतरच का करू, मी 9 महिन्याला करेल, 10 महिन्याला करेल? तर मी ह्याचं कारण पण तुम्हाला सांगितलं की 6 महिन्यापर्यंत बाळाला जे रिक्वायरमेंट असते ती ब्रेस्ट मिल्कवर फुलफिल होते, पण त्यानंतर ब्रेस्ट मिल्कची क्षमता असते ती तिथे कमी पडते, तिथे एक प्लॅट्यू फेज येतो आणि तिथून मग आपल्याला डिमांड पूर्ण करायसाठी कॉम्प्लिमेंटरी फिडिंगची गरज पडते. म्हणजे मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की डिमांड आणि सप्लायमध्ये कधी मिसमॅच होऊ देऊ नका. आता ब्रेस्ट मिल्क कमी पडत आहे तेव्हा आपण ॲडिशन म्हणून कॉम्प्लिमेंटरी फिडिंग इथे चालू करतो, जेणेकरून डिमांड आणि सप्लायमध्ये मिसमॅच नको व्हायला. तर बॉटम लाईन हीच की 4 ते 6 महिन्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी फिडिंग चालू करायला पाहिजे. ही एक दिवसीय प्रोसेस नसून ही 2 वर्षापर्यंतची प्रोसेस आहे आणि बाळाला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग चालू करत असताना बाळ माझं तयार आहे की नाही हे बघण्याच्या 4 साईन म्हणजे नेक होल्डिंग, माउथिंग, हँड अँड माउथ कोऑर्डिनेशन आणि गम हार्डनिंग. ह्या साईन जर आपल्या बाळामध्ये दिसत असेल तरच तुम्ही तुमच्या बाळाचं उष्टावण करा किंवा तुम्ही काही वेळ थांबू शकता. म्हणजे तुमचं बाळ 4 महिन्यालाही रेडी असू शकतं, 5.5 महिन्यालाही रेडी असू शकतं, 5 महिन्यालाही रेडी असू शकतं किंवा तो पूर्ण 6 महिनेसुद्धा घेऊ शकतो. तुम्ही 4 ते 6 महिन्यामध्ये ह्या गोष्टी ऑब्झर्व करून बाळाचा योग्य तो वेळ ठरवू उष्टावण करू शकता. आता आपण उष्टावण बाळाचं केलेलं आहे, त्या कॉम्प्लिमेंटरी फिडिंगचं महत्त्व आपण जाणून घेतलं, ते कधी चालू करायचं ते जाणून घेतलं, माझं बाळ तयार आहे की नाही हे पण जाणून घेतलं. पुढला प्रश्न आपल्या डोक्यात येतो तो म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फिडिंग करत असताना माझ्या बाळाचं पहिलं फूड काय असायला हवं.
त्याची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी, त्याचं टेक्स्चर कसं असायला हवं, त्याची क्वांटिटी किती असायला हवी, ते मी किती वेळ द्यायला हवं, त्याने किती वेळ खायला हवं आणि मग कशा प्रकारे द्यायला हवं, ते करत असताना मला कुठले प्रॉब्लेम्स येतील, मग त्यावरचे सोल्युशन, असे अनंत प्रश्न आपल्या डोक्यात निर्माण झालेले असणार आहेत. तेव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढील भागात बघूया. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ. धन्यवाद.